बोला नाम दर्पण जबराव सरकार वाटलंच होत मला तुम्ही फुल लॉन टाईट असणार. एवढ्या गुरुपटे तू तुम्ही माझ्या आईवर हात उचललात ना म्हणून. अरे परत 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 अडकले रेकॉर्ड सारखे तेच तेच सांगू नको. तो नवरा बायकोचा पर्सनल स्पेस वाटतो तो. नवरा असा वागत नसतोय. अरे तुझ्या नवऱ्यापेक्षा आम्ही लाख भर रे कळलं ना. डॅडी नाही नाही त्यांच्या बद्दल एक शब्द मला माहित होत मला माहित होत. अरे येडे माझे येडे तुला संशय सांगतो तुला त्याच माणसाच्या करणी ना त्या स्वतःच्या डॅडीच्या पायशावं लागणार एक दिवस सांगतो. आम्ही कधी जिंदगीत आमच्या बायकोला असं धोका. तू झोप इथे मी हॉलमध्ये झोपतो बाहेर. कशाला? म्हणजे मी मुलगी आहे म्हणून मी रोज बेडवर झोपणार आणि तू रोज बाहेर झोपायचं? दिस इज नॉट डन. आलटून पालटून झोपूया. डन. बाय द वे हे घे ना मी जरा पाणी घेऊन आले. ओके संजू. अगं संजू नको ना म्हणू. बोला राणी सरकार कशात? तुम्ही इकडे नसल्यावर कसे असणार? एक तर तुम्ही पण ना त्या पुण्याला गेल्यावर एकदम पुण्याचे झाल्यासारखेच वागायला लागता. काहीच ध्यानात राहत नाही तुमचं. साधं पोहोचल्याचं तरी कळवायचं की हो. अग हो 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 मला बोलू तर दे. हे बघ मी करणारच होतो फोन तुला. पण काय शिवदे साहेबांनी तुमचे हात बांधून तोंडात बोळा कंबून मीटिंगला बसवलं असेल ना तुम्हाला. काही काय मग नाही तर काय तिकडे तुमच्या कालव्याची मीटिंग हिथं आमच्या जीवाची कालवा कालव. मी दरवेळी पुण्याला आल्यानंतर असंच होणार आहे का? अहो नाही पण काळजाचं कोणाला कधी काय कळलंय होय. नुसतं धडधड 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 वाजत राहत. मला ना अशी वेगळीच भीती वाटते बघा. अग पण शेजार धर्म तू त्या शेजार धर्माच्या नावावर काही घुसलाच नाही. हॅलो हॅलो